त्यांना दाखवतात की लिगल म्हणून आम्ही चालू करतोय आणि पार्सल पॅकेजिंग म्हणून कंपनी आहे वाघजयनगर मध्ये. तर लॉकडाऊन पासून ती बस केली, तुम्ही जरा थोडीशी काळजी घ्या. तरी ते कंपनीच्या कामगारांना जबरदस्तीने सांगतात की तुम्ही कामं आले पाहिजे, जर कामाला नाही आले तर आम्ही तुम्हाला काढून टाकू, आम्हाला काही घेणं देणं नाही, हलगर्जीपणा करतात. आणि कंपनीतले बरेच लोक आमच्या गावात राहिला असल्यामुळं आमच्या गावालाही त्याचा धोका आहे, त्याच्यामुळे तुम्ही योग्य ती कार्यवाही कंपनीवरती करावी अशी आमची ग्रामस्थांच्या वतीने आपल्याला विनंती आहे. कंपनीच्या कामगार वर्गांपैकी कोणी आले का? हो, हे कंपनीच्या कामगार वर्ग म्हणून. आता हे जे वाघजई नगर ग्रामस्थांचे प्रतिनिधी सांगतात, तसं तुम्ही ॲज ए कामगारांचे प्रतिनिधी म्हणून असं काही कंपनीला कळव की पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर मास्कचा वापर किंवा हे सगळं करण्यासाठी, पण ते काही पुरेशा प्रमाणात झालं नाही. त्यांनी केलं पण ते तेवढं पुरेशा प्रमाणात त्यांनी केलं नाही. आणि वैद्यकीय तपासणी करून घेतलेली आहे? नाही, वैद्यकीय तपासणी चालू करताना तुमची आरोग्य तपासणी केली का? नाही, तपासणी आमच्या नाही केली, एकदा पण नाही. आता किती लोक माहीत झाले? आता दोन लोक माहीत झाले आणि आज रिसेंटली आतापर्यंत 15-20 लोक पॉझिटिव्ह झालेले आहेत. आणि त्यातमध्ये ज्यांच्या संपर्क आहेत त्यांच्यामध्ये अजूनपर्यंत कुणालाही क्वारंटाईन केलेलं नाही. जे पॉझिटिव्ह आले त्यांची हॉस्पिटलची व्यवस्था कंपनीने केली का त्यांनी स्वतः केली? नाही, स्वतः केली. आता आम्ही त्याला टेस्ट करायला स्वॅब टेस्ट करायला त्यांनी आता ते वेगळी टेस्ट केली द्यायची. काहीतरी स्वॅब टेस्ट होता पण ते आम्हालाही नाही आढळलं. स्वॅब नव्हतं ते सगळ्या कंपन्यांमध्ये हेच हे करत. आणि आमचे दोन साथीदार जे मृत्यू झाले त्याचं हे करायसाठी आमचे अध्यक्ष चालले होते कंपनीतून बाहेर, तर तेव्हा ते आत्ताडे साहेबांनी त्यांना अडवलं आणि तो मेला तर म्हणजे असे उलट भाषेत त्याला उत्तर दिलं. त्यामुळे त्यांनी रागात येऊन जरा त्यांच्या घरी कोणच नव्हतं तिथं लक्ष द्यायला, त्यामुळे त्या रागात त्यांनी जरा धक्काबुक्की झाली तर त्यांनी तर लगेच कंप्लेंट केली NCB पोलीस स्टेशनमध्ये. आणि जेव्हा आम्ही सर्व लोकांनी साहेबांनी त्यांची कंप्लेंट हे करायला गेलो तर आमची तक्रार घेतली नाही पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यांना सस्पेंड केलं. सातारा ते पहिल्यांदा आम्ही प्रांत साहेबांना अर्ज दिला होता सुरुवातीला ज्यावेळेस लॉकडाऊनच्या काळात कंपनी चालू होती. प्रांत साहेबांना आणि तिकडे बाहेर तुम्ही कंपनीच्या गोष्टी बाहेर का काढवल्या म्हणून पहिल्यांदा माझ्यावरती त्यांनी कारवाई केली. म्हणजे असं आम्ही जस्ट बोलायला गेलो म्हणून एक हे झालं, त्यावेळेस काहीच म्हणजे झालं नाही. आम्ही त्यांना त्याच्याशी बोलतही नव्हतो पण त्यांनी स्वतःहून आम्हाला म्हणजे डायरेक्ट हे केलं की आमच्या अगोदर पळत जाऊन कंप्लेंट वगैरे दिली आणि नंतर सांगितलं की बाबा आम्ही पण तक्रार अर्ज दिला होता त्यावेळेस सगळ्या पोरांच्या साहेबांनीशी. तर त्यावेळेस मालकांनी मध्यस्थी करून आम्हाला माघार घ्यायला लावलं आमचा तक्रार अर्ज. त्यांनी त्यांची NCA काय माघार त्यावेळेस घेतली नाही. आमचं मागणं त्यावेळेस पण एवढंच होतं की साहेब कामगार जे आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी आज लॉकडाऊन काळात कंपनीने एकही दिवस कंपनी बंद ठेवली नाही आणि मागच्या 12 वर्षामध्ये सगळ्यात हायएस्ट सेल मागच्या महिन्यामध्ये कंपनीने केलाय एवढं काम कामगारांनी देऊन सुद्धा. आणि शिवाय लॉकडाऊनच्या काळात प्रांत साहेबांनी फक्त 30% कामगारांची परमिशन दिली होती तरी यांनी जवळपास 50% कामगार कामावर बोलवले होते. तरी आम्ही सहकार्याच्या भावनेतून कंपनीला फक्त सूचना दिल्या आणि आमच्या वरच्या पातळीवरती पण त्यांना समन्वय साधायचा प्रयत्न केला पण त्यांनी त्याच्यामध्ये कुठल्याही बाबतीमध्ये पॉझिटिव्ह हे दाखवलेलं आहे. फक्त तेवढ्या पुरतं थातुरमातुर काहीतरी व आज आम्ही बोललो की मग मास्क आणायचे. शेवटी कंटाळून आमच्या एका कामगाराने स्वतःच्या पगारातून 500 मास्क आणले आणि कामगारांना वाटले पण कंपनीने कधी नियमितपणे मास्क दिले. आम्ही पॉलिसी काढा म्हणत होतो. आम्ही म्हणत होतो एक कामगारांची एक पॉलिसी कामगार डेथ झाल्यानंतर त्याला एक काहीतरी पॉलिसी द्या त्याचे पैसे भले. कंपनी म्हणले आमची परिस्थिती नाही. आम्ही म्हणलं आमच्या पगारातून पैसे कापा पण त्यांना द्या. आमचं ऍग्रीमेंट सुद्धा मागच्या 7-8 महिन्यापासून जे 4 वर्षापूर्वी झालेलं ऍग्रीमेंट आहे ती पगारवाढ सुद्धा 7-8 वर्ष मागच्या 7 महिन्यापासून कंपनीने दिलेली नाही. ते म्हणले की परिस्थिती वाईट आहे. म्हणले साहेब सगळ्यात जास्त चांगला सेल आजच्या परिस्थितीत होतोय आणि कामगारांनी लॉकडाऊन काळात कंपनी एकही दिवस बंद पडून नाही दिली. जे गावाला गेले होते ते कामगार येऊ न शकल्यामुळं बाकीच्या कामगारांनी जेवढे होते त्यांनी 12-12, 16-16 तास ड्युटी करून कंपनी पूर्णपणे फ्लोनी चालवायचा प्रयत्न केला. आणि तसं करत असताना ज्यावेळेस कंपनी आम्ही पूर्ण फ्लोनी चालवायचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्ही म्हटलं आमच्या त्या बाकीच्या कामगारांना तुम्ही पगार द्या, आम्हाला बाकीच्या 9 ओव्हरटाईम नको. पण ते कामगार आज घरी आहेत तर बाकीच्या कंपन्या कामगार कामाला नसताना सुद्धा पगार देतात. तर काम कंपनी चालू असताना तुम्ही आम्हाला पगार द्यावा. कंपनीने ते सुद्धा आमची मागणी नाकारली. त्यानंतर आम्ही बाकी ज्या कामगारांसाठी आता जो कामगार यांनी सांगितलं की जो कामगार एक्सपायर झाला त्या कामगारासाठी साहेब इथं कुठेही बेड भेटत नव्हता. कंपनी त्याची मिसेस 14-15 दिवस
इथं ऍडमिट होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो, कुठे ऍडमिट झाली नाही. नंतर आम्ही कात्रजला 60 किलोमीटर इथून लांब तिकडं एका ठिकाणी हे भेटला, ऑक्सिजन व्हेंटिलेटर भेटला, आम्ही तिकडं नेऊन ऍडमिट केलं. नंतर तो कामगार सुद्धा त्यामुळं पॉझिटिव्ह आला, त्या म्हणजे त्याचाही प्रॉब्लेम झाला, तोही जास्त आजारी झाला. पण पैसे नसल्यामुळे आणि पॉलिसी आमची फक्त 1,20,000 पॉलिसी आहे कंपनीची, मेडिक्लेमची पॉलिसी जुनी, तर त्याच्यात सुद्धा आम्ही म्हटलं की तुम्ही आमच्या पगारातून पैसे कापा, पण आजच्या परिस्थिती वाईट आहे, या परिस्थितीमध्ये तुम्ही आम्हाला फक्त पॉलिसी द्या, आम्हाला पॉलिसी द्या, आम्ही त्याचे पैसे आमच्या पगारातून हळूहळू कट करा, पण आमच्या कामगारांचं जीवन सुरक्षित करा, कारण आम्ही आज कामाला येतोय. आम्हाला तेही काळात 12 तास 16 तास कामाला यायला लावलं, आणि कामगार जो कामाला येणार नाही त्याला तुम्ही हे करायला लावायचं, म्हणजे जो कामगार कामाला येणार नाही त्याने डायरेक्ट घरी वसायचं, नाही तर त्याला काढून टाकण्यात येईल. ह्या पद्धतीच्या धमक्या हे नवीन जे प्लांट हेड आमच्या आलेले आहेत नरेंद्र आतर्डे हे, कारण मागच्या 10-12 वर्षात आमच्या कोणत्याही प्लांट हेडने असेल किंवा साहेबांनी असेल आमच्याबरोबर कधीही म्हणजे असं वातावरण झालं नव्हतं. पण एवढ्या कोरोनाच्या काळात आज कंपन्या कामगारांना सांभाळून घेऊन काम चालवायचा प्रयत्न करतात, ते आमच्यावरती दमबाजी करून कामगारांना धमकावून कामाला बोलवतात, आणि नाही आलं तर तुला कामावरून काढून टाकीन. ह्या भीतीमुळे साहेब कितीतरी लोक आजारी होते, त्या लोकांनी स्वतःचा आजार दडवून ठेवला आणि कामाला आले. आता त्या दिवशीचा जो प्रकाश यादव जो माणूस होता तो आमचा एक्सपायर झालेला दुसरा माणूस, आणि पहिला जो नामदेव रांदे, ह्या लोकांनी जवळपास 8-10 दिवस आहे ना अंगावरतीच दुखणं काढलं की बाबा मी कंपनीतून सुट्टी मारली तर परत माझ्या लीव कट होती, ऑलरेडी 2-2 महिन्याचा पगार भेटलेला नाही, मग अशा परिस्थितीत काय करायचं. या अवस्थेतली लोक कामाला येत होती, आणि मग ज्यावेळेस कुठेतरी खूप जास्त व्हायला लागलं त्यावेळेस त्यांनी टेस्ट केल्या, पण तोपर्यंत ते यादव ऍडमिट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या यादव म्हणून नाव कामगार आहे आमचा त्याचा मृत्यू झाला. आणि पहिले जे नामदेव नांदे होते त्यांची मिसेस ऍडमिट होती, त्यांच्याकडे पैसे भरायला नव्हते, मग आम्ही कामगारांनी कॉन्ट्रीब्युशन काढलं आणि त्यांना ते कॉन्ट्रीब्युशनचे पैसे देऊन त्यांच्या मिसेसला 2-2.5 लाख रुपये बिल झालं. तर ती पॉलिसी पण त्यावेळेस चालत नव्हती आमची, मग त्यांना 2-2.5 लाख रुपये ते बिल आम्ही भरलं. ते बिल भरल्यानंतर परत ह्याच परिस्थितीमध्ये आता कामगारांना बरं कसं, आता त्या कामगाराला वाटलं मी जर आजारी झालो तर पॉलिसी तर ऑलरेडी संपलेली आणि परत वरतून पोरांकडून पैसे घेतलेत, मग आता कसं करायचं. म्हणून त्याने अजून 4-5 दिवस आलेला ताप वगैरे हे सगळं लपून ठेवलं, आणि नंतर ज्यावेळेस आम्ही त्याला ऍडमिट केलं तोपर्यंत तो कामगार तिसऱ्या दिवशीच हॉस्पिटलमध्ये एक्सपायर झाला. तर ह्या गोष्टींमध्ये कंपनी कुठेही नव्हती, आणि त्या दिवशी मी त्या कामगाराच्या आदल्या दिवशी रात्री 12 वाजता मी त्या हॉस्पिटलमधून इकडं आलो, त्या घरी आलो, आणि त्या कामगारांना त्या डॉक्टरांना म्हणजे आम्हीच ऍडमिट केलं होतं त्यांच्या मिसेसला पण आणि त्यांना पण. तर ज्यावेळेस तिकडून आल्यानंतर मी घरी आल्यानंतर त्या डॉक्टरांनी रात्री सांगितलं कंडिशन क्रिटिकल होत चालली आहे. सकाळी परत म्हटलं की तुम्ही कोणत्याही परिस्थितीत, त्यांचे कोण नातेवाईक जवळ नव्हते, त्याची एक लहान मुलगी होती ती त्या कामगाराच्या जवळ होती, आणि त्याची मिसेस ऑलरेडी ऍडमिट होती तिथं, तिचा त्यांचा छोटा मुलगा होता 14-15 वर्षाचा तो मुलगा तिथं होता. तर ह्या परिस्थितीमध्ये आम्ही सगळे जण काम करत होतो, आणि हे करत असताना हे सगळं काम करत असताना आम्ही एवढं कंपनीला सहकार्य करतो. आम्ही म्हटलं वा ठीक आहे चला, कंपनीच्या प्रोडक्शनमुळे त्यांचं लक्ष नसेल तरी आम्ही त्यांना कोणतीही तक्रार केली नाही. आणि मी आहे त्या कंडिशनमध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, त्यांचा मला फोन आला की बाबा तुम्ही काम करताय, तुम्ही हॉस्पिटलला आत्ताच्या आता या, तुमच्या कामगाराची तब्येत खराब झालेली आहे. मी ते जाण्यासाठी निघालो, माझी गाडी कंपनीत लावलेली होती आदल्या दिवशी, आणि माझी चप्पल फक्त कंपनीच्या लॉकरला राहिली होती. तिची चप्पल मी आणायला गेलो कंपनीच्या लॉकरमधनं. मी कामं शॉप फ्लोअर तर आतमध्येच आहे, शॉप फ्लोअरच्या बाहेरच मी कंपनीच्या बाहेर होतो. त्या साहेबांनी मला रोडमध्येच अडवलं आणि सेफ्टी शूज मला म्हटले तू सेफ्टी शूज कुठं घातलाय काय तू काय. अहो म्हटलं साहेब मी कामाला नाही आणि मी चाललोय दुसरीकडे. म्हटलं आपण माझा कामगार मिळालाय, म्हणजे मी अक्षरशः रडतच होतो की बाबा ज्याच्याबरोबर आपण 12-13 वर्षे काम करतोय तो कामगार एक्सपायर झाल्यानंतर साहजिकच आपण बावणी करा. मी ते त्यांना सांगतोय, तो माणूस माझ्यावरती धावून आला, मला म्हणतोय का रे तू सुधारला नाही का, तुला शूज घालायची पद्धत आहे का नाही. त्याला म्हणलं अहो तुम्ही शूज माणूस ऑलरेडी 2 माणसं ऑलरेडी त्याची 20-15 दिवसापासून ऍडमिट आहे, तुम्ही चौकशी केली नाही, तो माणूस आज एक्सपायर झालाय तरी तुम्ही विचारायला मागत नाही, तुम्ही मला तुलट कायदा आणि नियमाच्या भाषेत हे करताय. मग हे किती दिवस म्हटलं हा नाही. त्या गोष्टींमध्ये थोडीशी बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीत मी त्याला मी म्हटलं साहेब ठीक आहे, त्याला आता झालं रागाच्या भरात आरडाओरडा झालं, तर मी काय त्याच्यात लक्ष दिलं नाही. आणि मी तसंच त्या कामगाराच्या बॉडी डेड बॉडी ताब्यात घेऊन त्याचा अंत्यविधी करायला गेलो. तर इकडं कंपनीने पोलीस कंप्लेंट केली आणि माझ्या नावावरती पोलीस कंप्लेंट करून मला सस्पेन्शनचं लेटर काढलं. आणि नंतर दुसऱ्या दिवशी आमच्या कामगारांनी सगळ्यांनी 2 शहरांनी सहाय्य करून अर्ज द्यायचा प्रयत्न केला पोलीस स्टेशनला, पण त्यांनी आमची तक्रार घेतली, कामगारांची सेपरेट तक्रार पण नाही घेतली, माझी पण तक्रार नाही घेतली. आपण उपस्थित केलेले मुद्दे, प्रत्यक्षात असलेली परिस्थिती आणि घडलेली घटना या तिघांचा समन्वय साधून आमचे तालुका वैद्यकीय अधिकारी आहेत त्यांच्या मार्फत याचा आपण चौकशी अहवाल करू. ज्या ज्या काही गोष्टी आमच्या निदर्शनास येतील त्यामध्ये काय कुणाची चूक आहे, राज्य शासनाचा जो शिष्टाचार आहे, केंद्र शासनाचा कोविडच्या संदर्भातला जो शिष्टाचार आहे, याचं पालन झालेलं आहे का सर्वार्थानं.
बऱ्याच कालावधीच्या लॉकडाऊनच्या नंतर ज्या काही उपविभागीय दंडाधिकारी यांच्या सूचनेनुसार कंपन्या सुरू झाल्या त्याचं पालन केलं गेलं किंवा नाही या सगळ्याचा एक चौकशी अहवाल आम्ही सादर केला. त्याच्यातले जे काही फाइंडिंग्स येतील त्याच्यानुसार पुढच्या निर्णयासाठी आपण तो प्रत पाठवून दिला.